मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून संपूर्ण 12 बलुतेदार समाजाने जळगाव जामोद तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढल्याने नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचा निषेध म्हणून संपूर्ण 12 बलुतेदार समाजाने माननीय तहसीलदार साहेब जळगाव जामोद यांना निवेदन सादर केले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी साखर कारखान्याचे गडीप हंगाम उद्घाटन प्रसंगी 12 बलुतेदार समाजातील एक घटक असलेल्या न्हावी जातीचा विनोदी प्रकारात उदाहरण देऊन अपशब्दाने भावना दुखावल्याने संपूर्ण 12 बलुतेदार समाज हा हळहळून गेलेला आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी मीडिया समोर येऊन संपूर्ण नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा 12 बलुतेदार संघटना यापुढे उग्र आंदोलन करेल, अशा प्रकारचे निवेदन सादर करण्यात आले आहे. तर समाजामध्ये हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. यामध्ये डॉक्टर मनोज बानाई, डॉक्टर मंगेश बडेरे, संजय जाधव, मंगेश वेलकर, विजय पोहनकर, बाळू बन्नटकर, रमेश पांडव इत्यादीसह अनेक नागरिकांचा समावेश आहे. उदाहरणाखातर नाभिक समाजाचा अपशब्दाने विनोद केला, हाच विनोद जर त्यांनी ब्राह्मण समाजाच्या वतीनं केला असता, ब्राह्मण समाजाचे लोक जसे वेगवेगळ्या पद्धतीचे वेळ देतात, त्यांचं जर उदाहरण दिलं असतं तर आम्हाला फार छान वाटलं असतं. याच्यापुढं 12 बलुतेदार संघटनेच्या कुठल्याही 12 बलुतेदारच्या घटकातला कुठल्याही जातीचा आज नावी समाज झाला, उद्या सांबार समाज झाला, उद्या कुंभार, सोनार, सुतार, लोहार अशा एक एक जातीवर लोक विनोद करतील म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि मुख्यमंत्र्यांनी पत्र न देता जाहीर मीडियासमोर नाभिक समाजाची